सुपरस्टार आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर आणि इंडस्ट्रीवर राज्य केलं फक्त सिनेमेच नाही तर नानानी त्यांच्या परखड वक्तव्यामुळे देखील कायम चर्चेत असतात आता देखील त्यांनी भाजप पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेलं भाकीत खरं ठरणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नानांनी एका दिलेल्या मुलाखतीत राजकारणांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला यावर नाना पाटेकर म्हणाले देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही सध्या नाना पाटेकर यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे आगामी निवडणुकीत भाजपाला तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल भाजप देशात उत्तम काम करत आहे त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही असं देखील नाना पाटेकर यावेळी म्हणाले नाना पाटेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं सगळे राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळालं आहे तर दुसरीकडे विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे अशातच आता लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळणार का असं भाकीत नाना पाटेकरांनी केलं आहे नानांचं भाकीत आता खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यासारखे मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरून